हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताज किचन .com या चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी एकदम सोपा आणि पटकन होणारा असा चॉकलेट ट्रफल केक कसा करायचा हे दाखवणार आहे. चवीला अतिशय उत्तम असणारा आणि तेवढाच टेम्पटिंग दिसणारा हा केक कसा तयार करायचा हे आपण बघणार आहोत. हा आहे ट्रफल केक, याला डच केकसुद्धा म्हटलं जातं किंवा चॉकलेट केक या नावानेसुद्धा ओळखलं जातं. तर हा केक कसा तयार करायचा हे आपण बघूया. तर सगळ्यात आधी हा अर्धा किलोचा केक मी इथे तयार करणार आहे. त्यासाठी मी 6 इंचाच्या केक टिनमध्ये हा चॉकलेट स्पॉन्ज तयार करून घेतलेला आहे. आता या क्रीममध्ये मी ॲड करणार आहे 1 ते 2 टेबलस्पून एवढं गनाश. तुम्हाला जेवढा चॉकलेटी केक आवडतो त्याप्रमाणे तुम्ही गनाशची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त करू शकता. तर इथे मी 1.5 टेबलस्पून एवढं चॉकलेट गनाश ॲड केलेलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे सेपरेट एका बाउलमध्ये सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. जेव्हा आपण चॉकलेट गनाश क्रीममध्ये मिक्स करतो तेव्हा त्या क्रीमला डच क्रीम किंवा ट्रफल क्रीम असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे मी क्रीममध्ये एक त्याचा लेअर दिलेला आहे आणि थोडं गनाश मी क्रीमवर सुद्धा स्प्रेड केलेलं आहे. जर तुम्ही हे माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला भरपूर अशी मोठी बेकिंग रिलेटेड सगळ्या व्हिडिओची रेंज मिळणार आहे. भरपूर नवनवीन व्हिडिओज आहेत जे तुम्हाला बेकिंग करण्यामध्ये मदत करतात. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत, केक रिलेटेड व्हिडिओ आहेत, भरपूर असे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला पाहायलासुद्धा आवडतील. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करून ठेवा. तर याचे जे 3 लेयर आहेत ते आपण आधी अरेंज करून घेऊयात आणि मग वळूयात आपल्या डिझाईन सेक्शनकडे. इथे मी हा 1/2 किलोचा केक तयार करणार आहे आणि हा जर केक तुम्हाला सेल करायचा असेल तर तुम्ही 350 ते 400 अशी याची प्राईस रेंज ठेवू शकता. तर तुमच्या भागामध्ये जशा किमती आहेत त्यानुसार थोडंफार तुम्ही मागेपुढे ॲडजस्ट करू शकता, पण ॲटलीस्ट 350 ते 400 या रेंजमध्ये तुम्ही याची किंमत ठेवू शकता. इथे आपले 3 लेयर अरेंज करून झालेले आहेत आणि याच क्रीमने मी क्रम कोटिंगसुद्धा करून घेत आहे. जर तुम्हाला पूर्ण केक ट्रफल क्रीममध्ये करायचा असेल तर तुम्ही याच क्रीमने आयसिंगसुद्धा करू शकता. ज्या क्रीममध्ये आपण गनाश वापरून आतमध्ये फिलिंग केली होती तीच क्रीम आपण बाहेरच्या बाजूने आयसिंगलासुद्धा वापरू शकतो, परंतु मी इथे प्लेन व्हाईट क्रीमच ठेवणार आहे. तर अशा प्रकारे मी आयसिंग करून घेत आहे बाजूने. परफेक्ट आयसिंग कशी करायची याचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्यामुळे जर तुम्हाला आयसिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही प्लीज चॅनलला व्हिजिट करा. तिथे भरपूर व्हरायटीमध्ये व्हिडिओज आहेत, ते तुम्ही चेक करा. प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा किंवा व्हिडिओचं जे सेक्शन आहे तिथेसुद्धा जाऊन तुम्ही हे व्हिडिओज सगळे बघू शकता. तर आता या व्हाईट क्रीमनी पूर्ण केक मी कवर करून घेतलेला आहे आणि आपल्याला एका स्क्रेपरच्या मदतीने याला व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे. वरची बाजूसुद्धा मी प्लेन केलेली आहे आणि एक कोम स्क्रेपरचा वापर करून आपण साईडला डिझाईन काढून घेणार आहोत. तर बघा, इथे मी स्क्रेपरचा वापर करून कोम डिझाईन काढून घेतलेली आहे आणि आता आपण वरची बाजू प्लेन करूयात आणि त्यानंतर या केकवर मी पोर करणार आहे ते म्हणजे चॉकलेट गनाश. जे गनाश आपण क्रीममध्ये ॲड केलं होतं तेच हे गनाश आहे. या गनाशचीही रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. अगदी 2 इन्ग्रेडियंटमध्ये तयार केलेला हा गनाश आहे. फक्त आपण चॉकलेट आणि मिल्कचा वापर करून इथे हे गनाश तयार केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला किती सुंदर शाईन आहे. आपण यामध्ये ना जिलेटीन ना बटर कुठलीच गोष्ट अशी ॲड केलेली नाही आहे. आता हे सगळं गनाश जे आहे यांनी मला पूर्ण केक कवर करायचा होता, तर मी अशा प्रकारे तो कोट करून घेतलेला आहे व्यवस्थित. त्याच स्क्रेपरचा वापर करून आपण हे गनाशने पूर्ण कोट करून घेणार आहोत. आता हा आपला संपूर्ण केक कवर करून झालेला आहे आणि इथे मी हा जो केक आहे आपला तो बोर्डवर ट्रान्सफर करून घेते. तर इथे मी केक बोर्डवर ट्रान्सफर केलेला आहे आणि जसे आपण ब्लॅक फॉरेस्ट केकला साईडने चॉकलेटचे जे श्रेड्स लावतो त्याचप्रमाणे मी इथेसुद्धा हे श्रेड्स इथे लावून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे चॉकलेटचे श्रेड्स मी इथे लावलेले आहेत. आता एका छोट्या स्टार नोझलचा वापर करून जी व्हिपक्रीम आपण मध्ये लेअरिंगला भरली होती तीच क्रीम मी इथे घेतलेली आहे आणि पाइपिंग बॅगमध्ये थोडंसं मी गनाश ॲड केलेलं आहे.
तुम्ही इथे बघू शकता थोडासा गनाशचा जो लेयर येतो आहे क्रीमवर तो छान असा शेडेड इफेक्ट दिसतो। तर पाइपिंग बॅगमध्ये थोडंसं गनाश ॲड केलेलं आहे आणि मग मी क्रीम फिलअप केलेली आहे। तर बघू शकता किती सुंदर डिझाईनवर शेड येत आहे। तर अशा प्रकारे एक सुंदर अशी बॉर्डर मी इथे काढून घेतलेली आहे। एकदम सिंपल केक आहे परंतु हा दिसताना खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो। आता इथे काही स्प्रिंकलर्सचा वापर करून मी थोडासा केक जो आहे तो डेकोरेट करून घेत आहे आणि इथे आपला चॉकलेट ट्रफल केक किंवा डच केक तयार झालेला आहे। खूप सुंदर आणि ही सोपी डिझाईन आहे। सो तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आणि मला सांगा ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।